मी जस्ट शूट करत होती आणि बाहेर लक्ष गेलं, माहिती नाही कशाचं आहे, पण खूप जास्त धूर होते, कुठे आग लागली की काय माहिती नाही. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे वेनसडे आणि अनवी सो तो आज हाऊसिंग ड्रेस येलो कलरचं तिचं टी शर्ट आहे. ॲक्च्युली ऑप्शनल असतात, एकतर ग्रीन ब्लू येलो आणि रेड असं ऑप्शन असतात, आणि खाली कॉमन ब्लॅक पॅन्ट असतो. सो आम्ही अनवीच्या वेळेला येलो घेतलेला होता, सो तिला ते घालून दिलं आणि ती स्कूलला गेले. जवळपास आता 12:15 झालेले आहेत आणि मी थोडीशी क्लिनिंग काढलेली आहे, एका साईडची क्लिनिंग केलेली आहे माझ्या. अशा पद्धतीने लावून घेतलं सगळं इथे, कितीही केलं तरी काय असतं ना, पण डस्टचं एवढं प्रमाण आता पण तुम्हाला आवाज येत असेल बॅकग्राऊंडमध्ये. या एरियामध्ये ना सगळीकडे घरं पाडून फ्लॅट सिस्टीम तयार होत, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात डस्ट येतो, आणि ब्लॅक फर्निचर असलं की त्याच्यावर पुन्हा जास्त ते दिसून येतं, त्यामुळे कंटिन्यू क्लिनिंग करत राहावं लागतं. आणि आता आजकाल आम्ही एकच काम सुरू केलेलं आहे, जेवढं ज्या वस्तू यूज होत नाही त्या सगळ्या डायरेक्ट थ्रो आउट करणे, किंवा गावाकडे जर काम असेल किंवा कोणाला जर त्या गोष्टीची गरज पडत असेल तर त्यांना ते देऊन देणे. त्यामुळे इथले भरपूरसे कपडे मी कमी केलेले आहेत, जे अजिबातच यूज होत नव्हते फक्त ठेवलेले होते, सो ते केलं आणि थोडेफार अरेंजमेंट केली. इथं सगळे अनवीचे बुक्स वगैरे, ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे ना, अनवीला जसे जर खालचे ड्रॉवर्स आहेत ते ड्रॉवर्समध्ये जर कुठलं सामान ठेवलं, इनकेस जर मी मेकअपचं सामान ठेवून दिलं तिथे आपलं, किंवा बँगल्स ठेवल्या, तर ती सगळं काढून खेळण्यात घेऊन जाते, त्यामुळे मोस्टली आम्हाला जो सामान आहे तो वरच्या साईडला शिफ्ट करावा लागतो. आणि म्हणूनच इथे आतापर्यंत तिच्या सगळ्या बुक्स ठेवल्या होत्या स्कूलच्या, पण त्या स्कूलमध्ये दिल्या आहेत त्यामुळे, आणि जेवढं पण स्टेशनरीचं सामान होतं ते सगळं तिथून काढून घेतलं आणि एका ठिकाणी व्यवस्थित लावून घेतलं. हो, इथं पण स्पेस कमी झाली त्यामुळे इथे मी माझं हे बॉक्सेस ठेवलेले आहेत. जेवढं पण आपले मेकअपचे जे बॉक्स वगैरे असतात ते सगळे ठेवून घेतले. इथं एक्स्ट्रा लॅगिंग्स ठेवून घेतल्या, हे डेली यूजचे कपडे, हे थोड्या वेळेसाठी जर बाहेर जायचं असेल ते, आणि हे जीन्स टॉप आहेत, आणि हे बॉक्स तर तुम्हाला माहिती आहे. आणि खाली जे ड्रेसेस आहेत कुर्तीचे ते बाहेर घालायचे किंवा कुठल्या प्रोग्राममध्ये थोडेफार, आणि इथं अनवीचे ड्रेसेस आहेत. सो अशा पद्धतीने लावून घेतलं. आणि हँगर्स ना मी घेतले होते, पण आजकाल माहिती नाही हँगर्समध्ये कपडे ठेवायची इच्छाच होत नाही, कारण कंटिन्यू ते आवरत राहावं लागतं. म्हणजे 2 मिनिटासाठी जरी कपडे काढायचे असले तरी मग हँगरमधून काढता, त्यापेक्षा असं जास्त इझी वाटतं. जर खूप असे साडी वगैरे आहेत तर हँगरमध्ये लावायला थोडंसं बरं वाटतं, स्पेशली ते साडीसाठीच असतात, पण माझे साडी तेवढं डेली वेअर होत नाही, मी फक्त घरी काही फेस्टिवल वगैरे असलं तरच. जर शूट करत होती आणि बाहेर लक्ष गेलं, माहिती नाही कशाचं आहे, पण खूप जास्त धूर निघते, कुठे आग लागली की काय माहिती नाही. फक्त बघू शकत असाल तुम्ही या ठिकाणी, बघा या ठिकाणी पूर्ण धूर आहे या ठिकाणी, माहिती नाही का नाही एवढं दूर तर निघू शकत नाही. साईडला प्लॉट आहे की काय, कारण आजकाल जर खाली प्लॉट असले तर मग फ्लॅट सिस्टीम वगैरे उभे करतात, पण माहिती नाही एकदम घराच्या जवळच दिसत आहे मला. अशा पद्धतीने जमून घेतलं, 12:15 झाले, 12 वाजेपर्यंत हे सगळं कम्प्लीट करायचं. त्यानंतर या साईडचं पण पूर्ण काढून घेतलं, व्यवस्थित अरेंज करते, जेवढं कामाचं तेवढं सामान इथं ठेवून देणार आता, कारण कितीही अरेंज केलं ना तरी ते कसं आहे, 100 एखादी गोष्ट असली तर ती व्यवस्थित असते, पण घरात 4-5 जण जर असले आणि कंटिन्यूअस जर हात लागत असलं तर ते गोष्ट मेंटेन नाही राहते, कंटिन्यू आवरतच राहावं लागतं. सो हे सगळं करून घेते, इथं पण पसारा पडलेला आहे बेडवर सगळं, सो हे सगळं आवरून घेते आधी, भेटू आपण थोड्या वेळाने. बघते मी अनवीला घ्यायला जाणार तेव्हा की तिथे काय प्रॉब्लेम झालेला आहे एक्झॅक्ट.
नवरात्र सेलिब्रेशन होते हैं, ऐक्चुअली त्यांचं कंप्लीट सेलिब्रेशन आहे. सो आम्ही आता निघत आहोत. जे रेंटनी ड्रेसेस मिळतात बघू, जर रेंटनी पॉसिबल झालं तर रेंटनी, किंवा मग जर असंच व्यवस्थित मिळालं तर असं, कारण प्रॉब्लेम ड्रेस तर मिळून जातात पण ज्वेलरीचं प्रॉब्लेम. सो एकाच ठिकाणी सगळं मिळालं तर बरं म्हणून जाऊन बघतो आम्ही आता. घेऊन जा ना, तो सगळं मिळत आहे ना. अभी 7 बजे है. एक मिळेल कोणता पण, हा असा वाला तर आहे माझ्याकडे, हा घेऊन जाते. आणि अजून कंबरचं आणि नोज पेन आणि इथे वरचं बोर लावून दिलं. हे तर नाही लावणार असं, छोटं नाही आता, छोटे वाले जे येतात. हे छोट्याच मुलांचं आहे, मोठ्यांना मोठं जाते ताई. आणि हा काय आहे, कलर्ड वाला आहे का? नाही, हे तर दुसऱ्या सेटचं आहे आणि खूप मोठं आहे. ते पण गळ्यातलंच आहे, पाहिजे असेल तर हे पण मिळू शकतात. नाही, काढायचं नाही आहे काही, ठीक आहे, आपलं नाही आहे ते, आपलं नाही आहे. काहीच काढायचं नाही तिथले, ठीक आहे. कोणता आहे, ग्रीन 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 कोणता आहे बेटा, ग्रीन ग्रीन नाही, ते डांडिया, डांडियामध्ये ग्रीन कलर कोणता आहे? इथे ग्रीन कोणता कलर आहे बेटा डांडियामध्ये? तो ऑरेंज आहे. ग्रीन तो ऑरेंज आहे. व्हाईट कोणता आहे? व्हाईट व्हाईट. मग ग्रीन कोणता? नाही, तो ऑरेंज आहे. हा तो ग्रीन कोणता आहे? ग्रीन. हा तो ग्रीन.